गोसीखुर्द धरणाच्या पानलोट क्षेत्रामध्ये रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे, त्यामुळे धरणाचे 23 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. यातून 89,424 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. मुसळधार पावसामुळे पवनी तालुक्यातील सोमनाळा ते कोंढा या मार्गावरती पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. त्यासोबतच आता पुन्हा सातत्याने पाऊस पडत असल्याने गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.